पूरा देश कह रहा है अब की बार। कोण होणार तुमचा खासदार? देशात कोण मारणार बाजी? इंडिया आघाडी की पुन्हा येणार महायुती? देशाचा कोण होणार पंतप्रधान? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? लोकसभा निवडणुकीचा सुपरफास्ट निकाल, मतदारांच्या मतांचं अचूक विश्लेषण, यासाठी पहा लेट्स अप मराठी। लेट्स अप सत्ता संग्राम योगेश कुटेंसोबत 4 जूनला फक्त लेट्स अप वर। महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असू दे, अमित शहा असू दे, यांनी प्रचंड जोर लावला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधी नव्हे तर महाराष्ट्रात 18 सभा घेतल्या होत्या। तर एवढा एवढी ताकद लावून पण भाजपचं काटेकी टक्कर का बघायला मिळत आहे? मला वाटतं ही जी ठाकरे आणि काँग्रेस तिघांची जी महायुती झालेली आहे, ती त्या महायुतीनं जे नॅरेटिव्ह त्यांना जे करायचं होतं राष्ट्रीय पातळीवरचं नॅरेटिव्ह की मोदी वर्सेस राहुल गांधी, हे नॅरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये त्यांचं ते तयार झालंच नाही, हा सगळ्यात फटका बसला। आणि ठाकरे पवार आणि काँग्रेस यांच्यामुळे लोकल इश्यूजवरती इलेक्शन गेलेली होती। आणि स्वाभाविकच आपण काल ऍक्सिसच्या पोलवरती बोललो होतो की महाराष्ट्र हे देशातलं पहिलं असं राज्य, एकमेव असं राज्य आहे की त्या ठिकाणी लोकल लीडर्सची लॉयल्टी ही राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा जास्त आहे। राम मंदिर, हिंदुत्व, 370 या हे जे सगळे मुद्दे आहेत त्याच्यापेक्षा माझ्या भागातला जो नेता आहे तो मला काय सांगतो आहे हे ऐकणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे। त्यामुळेच मग भाजपला असे स्थानिक नेते अशोक चव्हाण असतील, मोहिते पाटील असतील, हर्षवर्धन पाटील असतील, असे स्थानिक नेते का गोळा करावे लागतात? कारण या नेत्यांमागे त्यांची स्वतःची अशी ताकद असते। आणि महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे की त्या ठिकाणी अशा नेत्यांची लॉयल्टी असलेल्या कार्यकर्त्यांची, मतदारांची संख्या मोठी आहे। आणि त्यामुळंच नॅशनल नॅरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये लवकर बिल्डअप होत नाही, त्याचंच आपल्याला आता उदाहरण या 2019 निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे। 2014 आणि 2019 महाराष्ट्र हा भाजपच्या नॅरेटिव्ह सोबत चाललेला होता। पहिल्या मोदी लाटेमध्ये महाराष्ट्राने देखील भरभरून भाजपच्या पत्रामध्ये दान दिलं, 2019 पण दिलं, पण जेव्हा तिसऱ्यांदा ही निवडणूक झाली तेव्हा भाजपला मात्र दमछाक करण्यामध्ये महाविकास आघाडीला मोठं यश आलेलं दिसतंय। आणि स्वाभाविकच देशापेक्षा महाराष्ट्राचा निकाल हा थोडासा आश्चर्यकारक असू शकतो असं आत्ताचं तरी चित्र आहे। नक्कीच मी पुन्हा एकदा उमेश सरांकडे जातो। उमेश सर, जसं आता योगेश सर म्हटले महाराष्ट्राचा निकाल आश्चर्यकारक असू शकतो, देशाचा निकाल आश्चर्यकारक लागू शकतो का सर? मला असं वाटतं की देशाचा निकाल आश्चर्यकारक लागेल असं वाटत नाही, कारण ज्या पद्धतीचे आपण एक्झिट पोल पाहिले त्याच पद्धतीचे आता जे कल आहेत प्राथमिक आहेत अर्थात, पण ते प्राथमिक कल सुद्धा एक्झिट पोलच्या दिशेने जाणारे आहेत, कदाचित एक्झिट पोलच्याही पुढे जाणारे दिसत आहेत। मात्र महाराष्ट्रातील परिस्थिती तशी नाही, आता योगेशी म्हटले तसं महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे। महाराष्ट्र हा मला असं वाटतं की महाराष्ट्राचे लोक अधिक शून्य आहेत, अधिक विचार करणार आहेत किंवा दिल्लीचा फारसा प्रभाव आपल्यावर पडू न देणार आहेत असं या निकालावरून म्हणता येईल। खरं तर याला खरी कारणं जी आहेत ते महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये जे काही घडलेलं आहे याची कारणं याच्या गेल्या 4 वर्षात जे काही घडलं त्याच्यामध्ये लपलेली आहेत। एकूण ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात झालं, एकूण महाराष्ट्रातल्या मतदारांची मानसिकता, मराठा आरक्षणाचा एकूण झालेला सामाजिक परिणाम, या सगळ्याचा परिपाक म्हणून मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आपण हे चित्र आज बघतोय। एक म्हणजे तोडफोडीचं राजकारण लोकांना बिलकुल आवडलेलं नाही, आणि ज्या पद्धतीचं देशातलं बघा, देशातलं चित्र वेगळं आहे आणि महाराष्ट्रातलं चित्र वेगळं आहे। त्याचं मूळ कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण जी राजकीय परिस्थिती आहे, एकूण सामाजिक परिस्थिती आहे, ती देशापेक्षा वेगळी आहे। महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा खूप मोठा परिणाम या मतदानावरती निकालावरती झाला आहे। दुसरं महत्वाचं कारण, आज आपण काही म्हटलं तरी शिवसेनेविषयी, उद्धव ठाकरेंविषयी लोकांमध्ये प्रचंड सहानुभूती आहे, त्याचा एक महत्वाचा परिणाम आहे।
शरद पवारांची एक वेगळी इमेज आहे. शरद पवारांना या वयामध्ये दुखावलं, त्यांचा पक्ष फोडला, याचा एक मोठा परिणाम, त्यांचा एक मोठा मतदार आहे, त्याचा एक तिसरं महत्वाचं हे कारण आहे. आणि मला वाटतं चौथा जो महत्वाचा विषय आहे, जो इलेक्शनच्या काळापुरता जो आता एक नॅरेटिव्ह सेट करायला शरद पवार असतील उद्धव ठाकरे किंवा एकूणच आता आपण एक थोडस कल पाहूया की नक्की काय होतं झालेलं देशामध्ये आणि राज्यामध्ये. देशाचा कलापासून सुरुवात करूया. देशात 543 जागांपैकी 357 जागांचा कल हाती आलेला आहे. त्यापैकी एनडीए आघाडी 261 जागांवर दिसून येते, तर इंडिया आघाडी 79 जागांवरती आघाडी घेतलेली आहे. इतर ठिकाणी 21 जणांची आघाडी आहे. महाराष्ट्राचा कल बघितला तर महाराष्ट्रात 48 पैकी 30 जागांचा कल आहे. यात 12 जागा भाजपला जाताना दिसत आहेत, 4 जागा शिंदेच्या शिवसेनेला, 1 जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जी बारामतीची आहे, तिथून सुनेत्रा पवारांनी आघाडी घेतलेली आहे. ठाकरेंची शिवसेना 7 जागांवर आघाडीवर आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अपक्ष 3 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने 3 जागांवर आघाडीवर घेतलेली आहे. अमरावतीतनं अपडेट आहे, अमरावतीतून नवनीत राणा यांनी आघाडी घेतलेली आहे सर. त्यामुळे नवनीत राणांची जर आघाडी असेल तर मला वाटतं तो त्यांच्यासाठी एक दिलासा असू शकेल, कारण त्यांचं सीट धोक्यामध्ये आहे असं सुरुवातीपासून बोलत जात होतं. पण ती त्यांच्यासाठी आत्ता तरी पहिला टप्पा जो पोस्टल बॅलेटचा आहे तो तरी त्यांच्या बाजूने येतो आहे. आपण आता एनडीए जी आहे ती आता 262 जागांवरती आता आघाडीवरती आहे. बहुमताकडे हळूहळू वाटचाल सुरू आहे. 272 जागा एनडीएला विजयासाठी किंवा सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आहेत आणि त्याच्या आसपास आता ते पोहोचलेले आहेत. याचा अर्थ पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पुन्हा सत्तेवर येऊ शकतात असं आत्ता सकाळी 8:35 चित्र आहे. हे चित्रच देश पातळीवरचं तरी असंच राहील असं एक्झिट पोल आपल्याला सांगितलं आहे. पाहूया प्रत्यक्षामध्ये काय घडत आहे. आपण वरकडे साहेबांकडे थोडस या चर्चेच्या थोड्या शेवटच्या टप्प्यात आहोत, त्यांच्याकडे जाऊया. वरकडे साहेब, नाशिक मधलं जे काही वातावरण आहे दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ, तर नाशिक मध्ये हेमंत गोडसेना नक्की का पिछाडीचा, आता ते पिछाडीवरती आहेत तर त्यांना पिछाडीचा सामना का करावा लागतो. नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शेवटपर्यंत कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाईल याबाबतचा वाद चालू होता. सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने भाजपला सोडल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा असा प्रयत्न होता आणि या मतदारसंघातून छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर होते. अमित शहा यांनी सुद्धा छगन भुजबळ यांना निवडणूक लढवण्यासाठी तयार राहायला सांगितले होते, परंतु अखेरपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हा मतदारसंघ सोडायला नकार दिला. त्यामुळे गोडसे यांची उमेदवारीच उशिरा जाहीर झाली. याशिवाय भारतीय जनता पक्षाकडे जो गोपनीय अहवाल होता त्या अहवालानुसार गोडसे यांच्या विरुद्ध मतदारसंघात नकारात्मक वातावरण होते. हे सगळं पाहता हा मतदारसंघ सुरुवातीपासून तसा चर्चेत होता आणि त्याचा फायदा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने घेतला. त्यांनी सर्वात अगोदर आपला उमेदवार जाहीर केला आणि वाजे यांनी मतदारसंघात एक फेरी पूर्ण केल्यानंतर गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाली. गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही छगन भुजबळ काही काळ प्रचारात सक्रिय सहभागी नव्हते. संकट मोर्चा गिरीश महाजन यांना नाशिकला येऊन त्यांची नाराजी दूर करावी लागली. त्यावेळेला मतदानासाठी शेवटचे 2 दिवस उरले होते. ही सगळी परिस्थिती. याशिवाय नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये कांद्याचा आणि द्राक्षाचा प्रश्न अतिशय गंभीर होता. यावेळी कधी नव्हे ते द्राक्षाचे भाव अगदी 20 रुपये किलोपर्यंत खाली उतरलेले होते आणि कांदे तर फेकून देण्याची वेळ आलेली होती. नाशिक लोकसभा मतदारसंघातला आणि नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर इथला शेतकरी हा अतिशय संवेदनशील आहे. नगदी पिकं घेण्यामध्ये तो आघाडीवर असतो आणि ज्या वेळेला शेती माल संकटात येतो, शेतीमालाचे भाव पडतात, त्या त्यावेळी नाशिकमध्ये प्रतिकूल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल गेला हा इतिहास आहे. अगदी मागते जर आपण डोकावून पाहिलं तर एका वेळेला नाशिक जिल्ह्यातील 14 च्या 14 विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांना विरोधात असताना यश मिळालेलं होतं. ही जर आपण पार्श्वभूमी लक्षात घेतली आणि यावेळेला कधी नव्हे ते तुम्ही जर बघितलं असेल तर शेतकरी उत्साहानं कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला येत होते आणि त्यात महिलांची संख्याही जास्त होती. हा जर सगळं आपण लक्षात घेतलं
आणि एकूण नाशिक शहरामधल्या भाजपची शिवसेनेवर शिवसेनेच्या शिंदे गटावर असलेली नाराजी आणि भाजपचा हा या मतदारसंघावर असलेला दावा, ह्या सगळे मुद्दे जर लक्षात घेतले तर गोडसे यांच्यासाठी ही निवडणूक तशी निकराचीच होती. याशिवाय हिंदुत्ववादी मतांचं विभाजन करण्यासाठी शांतिगिरी महाराज मैदानात उतरल्यामुळे खरं तर महायुतीची तिथे मोठी अडचण झाली, त्याचा फटका महायुतीला कदाचित बसण्याची शक्यता आहे. नक्कीच, जाता जाता आपण विष्णू सरांकडे एकदा जाऊया. फक्त महत्वाची अपडेट, एनडीएनं 272 जागांचा टप्पा पार केलेला आहे. ही सगळ्यात आत्ताची या क्षणाची महत्वाची अपडेट आहे. 274 जागांवरती एनडीए आघाडी आता या जे प्राथमिक जे कल आहे त्यानं त्या कलांमध्ये एनडीए आघाडीनं बहुमताचा आकडा पार केलेला आहे. ही आत्ताची या क्षणाची सर्वात महत्वाची बातमी आहे.